तर मुलांनो, आपण वाचनाचे धडे पाहत आहोत. आज आपण पाठ पाहणार आहोत पाठ क्रमांक 14, आमंत्रण कुणाला. पाठ क्रमांक 14, आमंत्रण कुणाला. तर पाहूया चला या पाठाचे प्रभावशाली रित्या वाचन कशा पद्धतीने करायचे. एका गावात एक शेठजी होते. त्यांना एक मुलगा होता. मुलगा मोठा झाल्यावर घरात लग्नाचा शुभ प्रसंग येऊन ठेपला. शेठजींनी हा समारंभ खूप धामधुमीने साजरा करायचे ठरवले. त्यांनी गावातील प्रतिष्ठित मंडळींना आणि नातेवाईकांना लग्नाचे आमंत्रण दिले. शेठजींची एक गरीब बहीण होती. तिला जर लग्नाला बोलवले तर आपली प्रतिष्ठा कमी होईल असे शेठजींना वाटले. म्हणून त्यांनी बहिणीला व तिच्या नवऱ्याला लग्नाचे आमंत्रण दिले नाही. आपल्या भावाच्या मुलाचे लग्न असल्याचे शेठजींच्या बहिणीला कळले. भाऊ कदाचित आमंत्रण द्यायला विसरला असेल असा विचार करून बहीण लग्नप्रसंगी भावाच्या घरी आली. पण भावाला ते आवडले नाही म्हणून तो बहिणीशी काही बोलला नाही. भावाच्या मनातले भाव आणि त्याचे कारण बहिणीच्या लक्षात आले होतेच, पण तिने ते काही मनाला लावून घेतले नाही. लग्न समारंभ आटोपताच ती आपल्या मनाची समजूत घालत स्वतःच्या घरी निघून गेली. काळ पुढे जातच होता. 5-6 महिन्यातच बहिणीचे भाग्य उजळले. तिच्या नवऱ्याचा धंदा तेजीत आला. ते आता थाटामाटाने राहायला लागले. शेठजींच्या घरी सुनेच्या डोहाळ जेवणाचा समारंभ होता. या प्रसंगी मात्र शेठजींनी गावातल्या प्रतिष्ठित लोकांना, नातेवाईकांना आणि आपल्या बहिणीला व तिच्या नवऱ्यालाही आमंत्रण दिले. शेठजींची बहीण आणि तिचा नवरा सुंदर वस्त्रे व अलंकारांनी नटून थटून स्वतःच्या घोडागाडीने शेठजींच्या घरी आले. शेठजींनी त्यांचे खूप चांगले स्वागत केले. भोजनाची वेळ आली झाली. शेठजींची बहीण आणि तिचा नवरा जेवायला बसले. बहिणीने आपल्या गळ्यातला हार, अंगठी, कानातल्या कुड्या व बांगड्या वगैरे अलंकार ताटाजवळ पाटावर काढून ठेवले. शेठजींनी विचारले, ताई हे दागिने पाटावर का ठेवलेस? बहीण म्हणाली, भाऊ आमंत्रण या दागिन्यांना मिळालं आहे, आम्हाला नाही. म्हणून आत्ताच हे दागिनेच जेवतील. शेठजींच्या डोळ्यासमोर मुलाच्या लग्नाच्या वेळेचा प्रसंग उभा राहिला. त्यावेळी त्यांनी बहिणीला अपमानित केले होते ते त्यांना आठवले. शेठजींना खूप पश्चाताप झाला. बहीण व तिचा नवरा दोघांचीही त्यांनी मनापासून माफी मागितली. भाऊ आणि बहीण दोघांच्याही डोळ्यात आनंदाश्रू आले आणि दोघांनी एकमेकांना प्रेमाने मिठी मारली. तर मुलांनो, अशा पद्धतीने प्रभावशालीरित्या या पाठाचे वाचन तुम्हीही करायचे आहे. शिवाय हा ऑडिओ वारंवार ऐकायचा आहे. हा ऑडिओ वारंवार ऐकल्याने या पाठावरील कोणताही प्रश्न तुम्हाला विचारला असता त्याचे उत्तर तुम्हाला पटकन लिहिता येईल.